नमस्कार, मैं विलास उर्कड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं, तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं। सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। खबर महाराष्ट्र के मुंबई से। चारकोप विधानसभा के अंतर्गत अक्षय ब्लड सेंटर के माध्यम से चारकोप की विधानसभा में रक्तदान कार्यक्रम का आयोजन किया था। कार्यक्रम में सहभागी प्रमुख मार्गदर्शक रूपेश श्याम कदम, युवा सेना कार्यकारिणी सदस्य अभिषेक सेठे तथा महिला युवा कार्यकारिणी सदस्य रंजीत मुर्जे, शिवसेना शाखा प्रमुख नितिन गुंडेकर, अनिल यादव, ज्ञानेश्वर टकले, उद्धव बाला साहब ठाकरे, युवा सेना समिति कार्यकर्ता उपस्थित थे। मुंबई से रविंद्र लिंगायत की रिपोर्ट। मुझे समझ चुकी है, इसमें अपन जो ये करता है तुझे कार्य कर रहे थे सर, अपन क्या कार्यक्रम शिवसेना आणि युवा सेनेच्या मार्फत कार्यक्रम होत आहे। बाळासाहेबांनी शिकवण होती 20% समाज राजकारणाने 80% समाजकारण, त्या उद्देशाने मी कार्यक्रम अभिषेक सुके जे शिकवण चालले आहेत आणि त्या मार्फत आम्ही आज दोन मोठा कार्यक्रम आज घेतला आहे। त्याच्यानंतर सर्वांचं युवा सेना भेटी कार्यक्रम होता या कार्यक्रमाचं सगळं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाचा नेमका फायदा आणि या कार्यक्रमाचं म्हणजे या अनुषंगाने आपण काय उद्देश म्हणजे फक्त समाजकारणाचं आहे की ह्याच्यातून पुढच्या पिढीला किंवा बाकीच्या लोकांना मार्गदर्शन मिळावं। या रक्तदात्यांकडून तेच आहे की रक्तदात्यांमार्फत की आम्ही करतोय तर तुम्हीही करा आणि त्याला हे करा। जसं आम्ही 2 ते 3 महिन्याआधी आम्ही महिलांसाठी रक्तदान, खास फक्त महिलांसाठी रक्तदान केलं होतं, त्याच्यामध्ये महिलांनी 60 महिलांनी रक्तदान तिथे आयोजित केलं होतं, 60 महिलांनी सहभाग केला होता। तसंच आम्ही आता चारको विधानसर्वे आणि रुपेश दादांतर्फे, अभिषेक दादांतर्फे यांच्यातर्फे आम्ही हा प्रोग्राम घेतला आहे। त्याच्यामध्ये सुद्धा आता जवळजवळ 100 लोकांनी रक्तदान केलेलं आहे। एवढाच उपयोग ह्याचा एवढंच आहे की रक्तदान तुम्ही करा, आपणही करून आम्ही पुढच्यांना सांगू की तुम्ही रक्तदान करा, शेवटी रक्तदान हेच श्रेष्ठ ना असं म्हटलं जाईल। सर, आपण चारकोपमध्ये असताना यांनी बघितलं 2 लोकसभा आणि 12 विधानसभेमधून यांनी प्रत्येक विधानसभेमध्ये तयारी करून रक्ताचा साठा कसा जास्तीत जास्त जमा करता येईल आणि गरजूपर्यंत रक्त पोहोचून लोकांना, जनसामान्यांना याचा कसा उपयोग होईल ह्या हेतूने रक्त हा जो रक्तदानाचा जो कार्यक्रम आहे हा आयोजित केलेला आहे। रक्ताची किंमत वेळेवर कळते म्हणून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याने या सगळा कार्यक्रम आपण आयोजित केला होता।